कॉफी दिवस या नावाने ओळखला जातो मित्रांनो आणि इंटरनॅशनल कॉफी डेच्या निमित्ताने आज आपण सगळेजण कॉफी या प्रॉडक्ट बद्दल डिस्कस करणार आहोत जगातली एक बेहतरीन कॉफी जे आपल्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल निर्माण करू शकते आणि अनेक कंट्रीजमध्ये लॅटिन अमेरिका असेल किंवा अगदी फिलिपिन्स असेल किंवा पेरू सारखी कंट्री असेल तर त्या ठिकाणी कॉफी प्या कॉफी प्यायला प्या द्या लोकांचं आरोग्य सांभाळा आणि त्यातून स्टार एजंट बना कॉफी पिऊन लोक डायमंड आणि क्राऊन डायमंड क्राऊन अम्बॅसेडर बनत आहेत ते लोक या बिझनेसला कॉफी बिझनेस म्हणतात किती लोकांना माहिती आहे इंटरनॅशनल लेवलमध्ये डीएक्स एन बिझनेसला कॉफी बिझनेस म्हटलं जातं डीएक्स एन कंपनीला वर्ल्ड ची सर्वात हेल्दीएस्ट कॉफी म्हणून ओळखलं जातं आणि त्यासोबत डीएक्स एन एक कॉफी कंपनी म्हणून ओळखली जाते अनेक मोठमोठ्या कॉन्टिनेंट्समध्ये डीएक्स एन इज अ कॉफी कंपनी जसं आपण डीएक्सएनला एक ब्रँड म्हणतो ग्रँडोडर्मा कंपनी तशी डीएक्स एन एक कॉफी कंपनी पण आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विश्वातली सर्वात पॉवरफुल कॉपी आपल्याकडे आहे बऱ्याच लोकांसाठी जर नवीन कोण आजच्या मेसेज असेल मिटिंगमध्ये आज जर इन्व्हाइट झाले असतील आजच्या मिटिंगमध्ये ज्यांना इन्व्हाइट केला असेल आज पहिल्या सेशनमध्ये तर इन शॉर्ट मध्ये माझी सक्सेस स्टोरी आहे एका सायकल पासून प्रवास सुरू झाला होता स्ट्रगल लाईफ प्रत्येकाला आयुष्यामध्ये आणि संघर्ष आणि चॅलेंजेस असल्याशिवाय आयुष्यामध्ये कधीच सक्सेस भेटत नाही जितका जास्त चॅलेंज जेवढा जास्त संघर्ष तेवढी मोठी सफलता मिळू शकते मित्रांनो आणि मी देखील माझ्या आयुष्यामध्ये पाच वर्ष स्ट्रगल केल्यानंतर डीएक्स चा बिझनेस स्टार्ट केला होता तेही एका कॉफीच्या प्रोडॉक्ट मधून होय मित्रांनो हे जे जी जित जास्त उदाहरण आहे ना क्राउन अँबॅसेडर म्हणून कॉफी कॉफीची देण आहे किती लोक वाव फील करतात मला सांगा एका कॉफीमुळे माझा जन्म झाला डीएक्स मध्ये मी आनंदाने सांगतो की तुम्ही जेव्हा एखाद्याला प्रेझेंटेशन केल्या जाता तेव्हा प्रत्येकाला कॉफी खायला द्या प्रत्येकाला कॉफी खायला द्या कॉफी फक्त तुम्ही बॅगेमध्ये किंवा फोटोमध्ये किंवा चित्रामध्ये दाखवत बसू नका तर तुमच्याकडे मॅक्सिमम पॅकेट प्रोडॉक्ट असायला पाहिजेत छोटे छोटे सॅसे असायला पाहिजेत आणि समोरच्या माग व्यक्तीला आयुष्यामध्ये पहिल्यांदा कॉफी खायला देतात त्यावेळेस त्यांना सांगा प्रिमिक्स ब्रँड आहे आणि या एका कॉफीतून माझं बी जे लागलं असं म्हणू आपण आणि या कॉफीतूनच डीएक्स चा माझा प्रवास सुरू झाला मला जर त्या व्यक्तीने कॉफी हातावर खायला दिली नसती तर मी देखील अनेक निगेटिव्ह लोकांसारख्या या कंपनीला देखील म्हटलं असं अशा भूखर कंपन्या येतात आणि जातात पण ज्यावेळेला मी स्वतः कॉफी खाल्ली मी सगळ्यात अगोदर कॉफीचा फॅन झालो होतो आणि तुम्ही पाहताय डीएक्सन पूर्ण आयुष्य बदलून गेलं मागील दहा वर्षामध्ये पाच लक्झरी कार आणि पुण्यामध्ये एक करोडचं घर झालं मित्रांनो त्यामध्ये सी क्लास मर्सिडीज बेंच आणि एवढ्या लोकांच्या कार पुण्यामध्ये आता आहेत माझ्या टीममध्ये जेवढी लोक आहेत या या सगळ्या लोकांची माझ्या आपल्या संतोष देवकर सर त्यांची देखील कार तुम्ही पाहतात आणि स्टेप बाय स्टेप वन बाय वन इयर अनेक लोकांची लाईफ आणि अनेक अने लोकांची स्वप्न पूर्ण होऊ दिली अनेक लोकांच्या गाड्या अनेक लोकांची घरं आली यंगेस्ट जनरेशन मध्ये तरुण वयामध्ये लोकांनी स्वतःच्या कार घेतलेले आहेत सूरज माने मनोज सकुंडे नितीन शिंदे हे सगळे लोक सक्सेस होत आहेत माझ्या आयुष्यामध्ये अठरा वर्षामध्ये जे काय मला आवडलेली प्रत्येक गोष्ट मी लिहिली आणि ती स्क्रिप्ट म्हणून आपल्या समाजापर्यंत पोहोचवली पूर्ण वर्ल्ड वर्ल्डमध्ये खूप मोठ्या स्वरूपाने लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली त्याचा मला एक खूप मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की मी जर हे प्रयत्न केला नसतं तर ही गोष्टी लिहून नसता ठेवल्या गेल्या दोन हजार आठ साली केलेला पहिलं पुस्तक आज पूर्ण वर्ल्ड मध्ये पुढं गेलेला मित्रांनो वेलनेस इज अ खूप मोठी क्रांती आहे आणि वेलनेस थ्रू कॉफी दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हॉल्युशन वेलनेस रिव्हॉल्युशन म्हणजे ज्याला म्हणतो आपण ब्रेवरेज रिव्हॉल्युशन ड्रिंक अँड बी द मिलेनियर किती सुंदर वाक्य आहे ना ड्रिंक अँड बी द मिलेनियर म्हणजे कॉफी प्या आणि मिलेनियर होण्याच्या मार्गाला सुरू करा आज पाहतो आपण अनेक कॉफी चेन मार्केट बिझनेस मध्ये आता आहेत अमेरिकन कॉफी चेन या नावाने अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत स्टारबक्स नावाची कंपनी तुम्ही पाहताय ही जे तुम्हाला समोर जो तुम्हाला आता पिक्चर दिसत आहे स्टार या व्यक्तींनी देखील कॉफीतून जसा बिझनेस स्टार्ट केला होता आणि या व्यक्तींनी सुद्धा वर्ल्डमध्ये फ्रँचायझी बिझनेस सुरू केला आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल किती लोकांना माहिती आहे की स्टार ची फ्रँचायझी घेण्यासाठी किती रुपये लागतात लवकर सांगा लवकर सांगा किती लोकांना माहिती आहे बघू आपण किती अमाऊंट लागते स्टार ची फ्रँचायजी फी अमाऊंट घेण्यासाठी किती लोकांना माहिती आहे बघूयात आपण लगेच लगेच सांगायचं पटपट सांगायचंय माहिती असेल तर माहिती म्हणून सांगा माहित नसेल ये, ये, लाक लाक तर नाही माहित म्हणून सांगायचंय फ्रँचायजी फी ऑफ स्टार बस फ्रँचायजी फीज ऑफ स्टार बस येस यस येस फ्रँझी फीज ऑफ स्टार यस गुगल मध्ये आता मी पाहिलंय तर गुगलमध्ये फक्त स्टारबक्सची बसची फ्रँचायझी घेण्यासाठी सहा लाख रुपये लागतात लगेच बघा सहा लाख रुपये लागतात मित्रांनो आणि सहा लाख रुपये फक्त मेंबरशिप फी आहे ओन्ली फ्रँचायझी आणि ती फ्रँचायझी देऊन आज जगामध्ये तीन एकतीस हजार दोनशे छप्पन्न आउटलेट आहेत किती जवळजवळ एकतीस हजार दोनशे छप्पन्न आउटलेट इट्स नॉट अ जोक मित्रांनो ज्यांनी सहा लाख रुपये भरून कॉफी बिझनेस सुरू केला मित्रांनो सिक्स लाख अमाऊंट फक्त फ्रँचायझी मध्ये आणि नियर अबाउट तीन ते पाच करोड रुपये त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लागतात तिथे लोक ऍग्री मानतात ही गोष्ट आणि तरी देखील लोक व्यवसाय करत आहेत मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जेवढे पण आता तुम्ही मार्केटमध्ये कॉफी ब्रँड आहात जेवढे पण तुम्ही स्टारबग असेल किंवा डेज असतील जे अनेक आहेत अनेक प्रकारचे ब्रँड असतील मार्केटमध्ये मला सांगा आरोग्य मिळतं का आरोग्य खराब होतं हेल्थ चांगली राहते का हेल्थ खराब होते ती कॉफी आपण नव्वद दिवस जर पिली तर आपलं आरोग्य खराब होऊ शकतं किती लोकांना अग्री वाटते ही गोष्ट सांगा लोक वर्ल्ड मध्ये अशा कॉफी पिल्या जातात ऍसिडिक कॉफी आहेत आणि तरी देखील मार्केटमध्ये एवढा मोठा टर्न ओव्हर हो आहे याचा की जवळजवळ एम्प्लॉईज बघा किती तीन लाख शेहेचाळीस हजार शहात्तर कंट्रीजमध्ये ही फ्रँचायझी पी एक माणसाची सोच आज कुठल्या कुठं जाऊ शकते कॉफी कॅफेडे इंडिया कॉफी चेन हे खूप मोठं मार्केट आहे मला सांगा वर्ल्डमधले सगळ्यात बेस्ट कॉफी जर आपल्याकडे असेल तर एक गावामध्ये कॉफी शॉप देखील ओपन होऊ शकतं एक एक घरामधून कॉफीची बिझनेसची सुरुवात होते असते की आणि एक डिस्ट्रीब्युटर एक, हो एक, एक व्यक्ती तुमचा या कॉफी बिझनेस बरोबर कनेक्ट होऊ शकतो दॅट इज कॉल वन वर्ल्ड वन मार्केट डीएक्सएन इज अ गॉड इन टू नेचर वाय डीएक्सएन इज द बेस्ट कॉफी वर्ल्ड वाईड तर तुम्ही पाहिलं ना तर so, पूर्ण वर्ल्ड मध्ये डीएक्सएन का बेस्ट आहे तर so, तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे गॅनोडर्मा इज अ किंग ऑफ हर्ब आणि गॅनोडर्माचे जेवढे काही गुण आहेत ना ते त्या कॉफीमध्ये आहेत मग कोणते कोणते आहेत मेंटल अलर्टनेस दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट कॉफी पिल्यानंतर अलर्टनेस वाढतो ड्रायव्हर ड्रिंक गाडी चालवताना कॉफी ड्रायव्हर म्हणून खायला पाहिजे असे काही प्रोडक्ट आहेत की जेणेकरून नॅचरल डिटॉक्सिफिकेशनला मदत करते ऑक्सिजनेट करते बॉडीला स्किन क्लिअर क्लिन्झर आहे रिज्युनिवेट करेल बुस्ट द स्टॅमिना एनर्जी बुस्टर आहे सपोर्ट द ब्लड सर्क्युलेशन सपोर्ट द क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह द बॉडी हिलिंग कॅपॅसिटी बॉडीची इंटरनल हिलिंग अॅबिलिटी चांगली करेल सपोर्ट द इम्युन सिस्टम आणि मेंटली अलर्टनेस करून पूर्णपणे याचे बेनिफिट गॅनोडर्माचे बेनिफिट आहेत किती लोकांना फंटास्टिक फील होत आहे या कॉफी मध्ये असणारे एवढे फायदे आहेत एक कॉफी तुम्ही पिता आणि त्यातून सुद्धा तुम्हाला चांगलं आरोग्य मिळू शकतं याला आपण कॉफी काउंटर प्लॅन पण म्हणू शकता मेडिकल शॉप असतील जेवढे काउंटर असतील तिथे कॉफीचा बॅनर लावा सुरुवात करा चहा कॉफी ह्या प्रोडक्ट पासून अनेक गावांमध्ये अनेक भागांमध्ये जो वो आहे मेन पार्ट आहे की कॉफी विथ न्यूट्रिशन किंवा कॉफी विथ गुड सर्क्युलेशन हे देखील तुम्ही याला प्रमोट करू शकता हे पॉईंट लिहून घ्या जर एखादा म्हटला मी नऊशे रुपये कॉपी का घेऊ वन थाउजंड रुपये का घेऊ तुम्ही सांगाल सर न्यूट्रिशनसाठी जर आपण एवढे सप्लिमेंट घेत असेल तर कॉफी विथ न्यूट्रिशन आहे लिहा पॉइंट चार्टबॉक्स मध्ये लिया चार्ट किंवा तुमच्या पेपर डायरी मध्ये लिया कॉफी विथ न्यूट्रिशन प्रॉडक्ट हातात घेतलं की असं हातात घ्यायचं म्हणायचं कॉफी विथ न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशनचा चार्ट दाखवा नंतर त्यामध्ये दूध टाकायची अपेक्षा नाहीये वेगळं दूध टाकावं लागत नाही दुधाचे एक हजार रुपये वाचले डायरेक्टली किती वाचले तुमचे दुधाचे डायरेक्टली वन थाउजंड रुपीज तुमचे वाचतात तुम म्हणजेच कॉफी विथ न्यूट्रिशन कॉफी विथ न्यूट्रिशन कॉफी डीएक्सएन ची बेस्ट काय आहे तर अरेबिका कॉफी आहे अनेक प्रकारच्या कॉफी असतात तर त्यामध्ये वाय डीएक्सएन तर आपण पाहतोय डीएक्सएन ची जी कॉफी आहे ती आहे अरेबिका कॉफी आणि अरेबिका कॉफी जी आहे त्याचे आपण पाहिलं तर आपल्याकरता त्याचे कॅफेनचा जो कंटेंट आहे ना तो नाच्या बरोबर आहे माइनस म्हटला जातो किंवा तो नाहीच्या स्वरूपामध्ये आहे त्यामुळे बरेचसे लोक म्हणतात ह्या पण कॉफीमध्ये कॅफेन असतो तुमच्या पण कॉफी कॅफेन असणार ना तर तुम तुम तुम्ही सांगा ही अरेबिका कॉफी आहे आणि यामध्ये कॅफेन ज्यादा प्रमाणात नाही कॅफेनचा कंटेंट फार कमी प्रमाणात तुम्हाला सापडेल दररोज जगभरामध्ये किती कॉफी पिली जाते तर जगभरामध्ये नियर अबाउट एव्हरी डे एव्हरी डे दे, डेली जगभरामध्ये एक पॉइंट चार अब्ज कप कॉफी पिली जाते किती मोठं मार्केट आहे विचार करायच्यावरती जे तुम्ही बोलणार त्या पद्धतीने तुमची टीम डेव्हलपमेंट बिझनेस डेव्हलपमेंट ज्या व्यक्तीला अगदी एका छोट्याशा गोष्टीपासूनचा खूप मोठा बिझनेस देण्याची ताकद या कॉफीमध्ये कॉफी ही तेलानंतरची सर्वात मौल्यवान वस्तू आहे कॉफी इज द सेकंड मोस्ट व्हॅल्युएबल कमोडिटी आफ्टर ऑइल ऑइल इंडस्ट्री सगळ्यांनाच माहिती आहे त्यानंतर सगळ्यात मौल्यवान इंडस्ट्री आहे ती म्हणजे कॉफी आहे तर आपण असं म्हणू शकतो पाण्यानंतर चहा किंवा कॉफी लोक पितात हे सर नो सर्वात जास्त आवडीने पितात आणि जगभरामध्ये एक पॉईंट चार अब्ज कॉफी याला तुम्ही गुणाकार जर पाच रुपये दहा रुपयांनी केला तर तुम्हाला मार्केट किती करोडचा आहे हा इथं सापडू शकतो अब्ज म्हणजे अरब होतो मित्रांनो एवढा मोठा मार्केट फक्त एका कॉफीमध्ये डीएक्सएनचा एन चा कॉफी न्यूट्रिशनचा चार्ट तुमच्या स्क्रीनवर आहे तुम्हाला पॉसिबल असेल स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे आपल्या कॉफीवरचा चार्ट आहे कॅल्शियम आयर्न पोटेशियम सोडियम कोलेस्ट्रॉल फॅट्स कार्बोहायड्रेट विटामिन सी विटामिन बी थ्री एवढे सगळे कंटेंट जर कॉफी मध्ये असतील तर कॉफी आहे की कॉफीचे न्यूट्रिशन्स आहेत सांगा बरं मला कॉफी विथ न्यूट्रिशन आणि डीएक्स एन कॉफीला प्रमोट करण्याचा एक फॉर्म्युला डॉक्टर लिमनी आपल्याला हो शिकवला आहे आणि तो म्हणजे वन प्लस वन इज इक्वल टू इलेव्हन एखाद्या गावामध्ये तुम्ही म्हणायचं एक आणि एक म्हणजे किती होतात तर समोरचा पटकन बोलतो दोन तर म्हणायचं नाही एक आणि एक कॉफी हातामध्ये तुमच्या तुम्ही म्हणायचं एक अधिक एक म्हणजे अकरा म्हणजे कसे काय तर बाबा गॅनोडॉमाचे काही बेनिफिट गॅनोडर्मा तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे हर्ब आणि कॉफीचे काही बेनिफिट तर कॉफीचे बेनिफिट प्लस गॅनाडॉर्माचे बेनिफिट दोन्ही मिळून ग्यारा फॉर एक्झाम्पल कॉफीचे बेनिफिट आहेत स्ट्रेस आहे हायपिनेटेटिंग पॉवर आहे त्यानंतर सायकोसोमेटिक इफेक्ट आहे डायरेटिक इफेक्ट आहे आणि फास्ट कंज्युमेबल आहे काय अर्थ होतो याचा अँटी स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस बस्टर्ड आहे कॉफीमध्ये स्वतःहून एक गुण आहे तो कॉफीचा जो आरोम आहे त्याचा स्मेल जरी घेतला तुम्ही स्मेल जरी घेतला कॉफीचा तरी सुद्धा तो तुमच्या स्ट्रेसला कमी करायला मदत करतो हाय प्रिनेटेटिंग पॉवर म्हणजे सेल मध्ये लवकर जाण्याची क्षमता आहे सायकोसोमेटिक इफेक्ट म्हणजे तुमच्या मूडला इलिव्हेट करण्याची पॉवर आहे त्यामध्ये डायुरेटिक इफेक्ट म्हणजे युरिनची मात्रा वाढवण्याचा इफेक्ट आहे आणि फास्ट कंझ्युमेबल जास्तीत जास्त कंझ्युमेबल म्हणजे एक ऍक्सेप्टेबल प्रोडक्ट आहे ऍक्सेप्टेबल प्रोडक्ट आहे यामध्ये गॅनडर मायार झाला तर आपण काय सांगू शकतो आता विथ न्यूट्रिशन कॉफी विथ न्यूट्रिशन कॉफी विथ डिटॉक्सिफिकेशन तुमच्या शरीरामध्ये येणारी विषारी तत्व शरीरातून वॉश आउट करायची पावर म्हणजे डिटॉक्सिफिकेशन रोगनिर्माणची कारणं हे पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा टक्क्यांनी रोज जर रिस्क वाटत असेल तर त्याला डिटॉक्स करून इलिमिनेट करण्याचं पावर या कॉफीतून पण तुम्ही सुरू करू शकता अँटीऑक्सिडंट आहे अडॉप्टेजेनिक प्रॉपर्टीज आहेत रिच इन एन्झाईम्स आणि अल्कलाईन इन नेचर एवढी पॉवर याच्यामध्ये आहे फीचर्स काय काय आहेत तर मेड फ्रॉम अरेबिका कॉफी बीन्स ब्लेंडेड विथ प्युअर गॅनोरोमास्ट्रॅक्ट एक्सलेंट अरोमाडिनरी टेस्ट मोर कन्व्हिनियंट इन स्टिक म्हणजे इमिजिएटली ते खाऊ शकता आणि कॉफी सॅशे बाजूला ठेवू पण शकता नो मोर कन्व्हिनियंट आहे मोर कन्व्हिनियंट आहे कॅरी करण्यासाठी सुद्धा प्रवासामध्ये पण तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता हे खूप सुंदर तुम्हाला न्यूज मी आता देतो मी कदाचित तो व्हिडिओ शेअर केला की नाही मला आठवत नाहीये ग्रुपमध्ये पण मी मुद्दाम व्हिडिओ बनवला ज्या वेळेला मी वेस्ट बेंगाल पासून मी ज्यावेळी नेपाळला जात होतो त्यावेळेला जाताना ज्या इंडिगो मध्ये मी बसलो होतो त्या फ्लाइटमध्ये मला कॉफी सर्व करण्यात आली आणि त्यांनी काय सांगितलं मला जी एअर होस्टेस होती ती काय म्हणाली सर ही कॉफी प्रिमिक्स आहे स्वतः बोलते बर का मला आता एअर होस्टेस काय म्हणते ही कॉफी प्रिमिक्स आहे फक्त गरम पाणी घ्या त्याच्यामध्ये कॉफी पावडर टाका आणि तिने एक स्टरल करण्यासाठी एक आ, स्पून दिला आणि म्हटले हे फक्त मिक्स करा कॉफी तयार मी दोन मिनिटं तिच्याकडे पाहिलं हेच तर मी दोन हजार चार दोन हजार चार साली पहिल्यांदा ऐकलं होतं त्याच्यानंतर मला मार्केटमध्ये कधी हा शब्द ऐकायला भेटला नव्हता पण इंडिगोच्या फ्लाईटमध्ये मला ते ऐकायला मिळालं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझा जो एक आतला जो जागृत होणारा जो प्रवीण आहे इमिजिएटली मी का काय केलं ती कॉपी सॅशे बघितली उलटी केली अक्षरशः त्या कॉपीवरती थ्री इन वन नाव लिहिलेलं होतं लो किती लोकांना वॉ फील होतंय कंपनीचं नाव मी सांगणार नाही नॉट डीएक्स एन बट थ्री इन वन लिहिलेलं होतं थ्री नोन वाटल्यानंतर अजून आकर्षण निर्माण झालं त्याच्या कॉफीचा टेस्ट पण घेतला तर मला इमिजिएटली आपल्या कॉडी आपल्या थ्री नोन कॉफीची आठवण झाली त्याच्यात कोणती वेगळी दूध वेगळी साखर टाकावी नाही लागली आणि त्याचं माझं लक्ष गेलं एम आर पी वरती रिटेल प्राइज रिटेल प्राइस ऍज इट इज सेम कॉफी सॅशे शंभर रुपयाला होता लिहू शकता मध्ये शंभर रुपयाला आणि त्याआधी मोठ्या अक्षरात लिहिलं होतं प्रिमिक्स कॉफी ब्रँड प्रिमिक्स कॉफी लिहिलेलं होतं प्रिमिक्स कॉफी किती लोकांना तो व्हिडिओ पाहायचा आहे मी आज म्हटलं तरी तुमच्याकरता व्हॉट्सअपला शेअर करतो मीटिंग संपल्यानंतर शेअर करणार मी त्याला ठरवलं होतं याच्यावरती एक स्मॉल व्हिडिओ बनून ला नंतर शेअर करायचा आहे एका सॅशेची किंमत शंभर रुपयाला किती लोकांना बघायचा तो व्हिडिओ पटकन सांगा इंटरनॅशनल पॅकेजिंग आहे मित्रांनो सेम पॅकेजिंग एअर होस्टेसनी माझ्या हातामध्ये दिलेलं ब्लॅक कलरचं कॉफी सॅसे होतं इतकी पॉवरफुल चीज मला लक्षात आली त्यावेळेला की मार्केट कोणत्या दिशेने चाललंय इमिजिएटली म्हटले सर काही नाही करायचं गरम पाण्यात टाका आणि प्या आपल्या हातात डॉक्टर लिमनी एवढ्या वर्षापासून दिले आपण किती किती लोकांपर्यंत किती फास्ट जायला पाहिजे विचार करा या होती मित्रांनो अल्कलाईन इकडे ऍसिडिक आहे लोक मार्केटमध्ये ना जे पेय पीत ते ऍसिडिक आहे नॉन फ्रॅडिकल्स आहे इकडे मात्र मोर अँड मोर दॅन कंटेंट इज अ फ्रॅडिकल इज अ फ्रिरॅडिकल फ्रीडिकल म्हणजे कॅन्सर लो कॅलरी हाय कॅलरीज आहे तिकडे गुड न्यूट्रिशन पाहिजे की पुअर न्यूट्रिशन पाहिजे म्हणजे पोषक तत्व पण कमी हाय कॅलरीज ची मात्रा भरपूर आणि ऍसिडिक इन नेचर याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये लोकांच्या शरीरामध्ये ऍसिड लेवल पण वाढते फिरॅडिकल्स पण वाढतात कॅलरी हाय असल्यामुळे भूक नाहीशी होते पोअर न्यूट्रिशन असल्यामुळे तत्व भेटत नाही अदर दॅन डीएक्सएन अल्कलाईन आहे पूर्णपणे पित्त शामक आहे नॉन फिरॅडिकल्स आहे म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये फिराॅडिकल्सला नाहीशी करण्याची पॉवर आहे अँटीऑक्सिडंट आहे लो कॅलरीज म्हणजे जादा हाय कॅलरी लो कॅलरीमध्ये लो कॅलरी असल्यामुळं तुमची भूक कमी नाही करणार गुड न्यूट्रिशन म्हणजे तुम्हाला पोषक तत्व द्यायला पण मदत करेल हे झाले कॉफीचे पण बेनिफिट गॅन्ड्रोमाचे बेनिफिट ऑक्सिजनेट द बॉडी अँड स्टॅमिना स्टॅमिना बुस्ट करायला मदत करेल प्रोव्हाइड मोर एनर्जी आणि व्हायटॅलिटी इन्क्रीज ब्रेन पॉवर ब्रेन पॉवर इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ स्लीप तुमची जी काही लोकांना समस्या आहे लवकर झोप येत नाही काही लोकांना झोप झाल्यानंतर एनर्जेटिक वाटत नाही तर इन्क्रीज द क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला मदत करेल रेड्युस द अलर्जी एन इन्फ्लामेशन स्ट्रेंथ एन द इम्युन सिस्टम स्ट्रेंथन युअर ऑर्गन इलिमिनेट टॉक्सिन म्हणजे तुमच्या शरीराला तुमच्या अवयवांना मजबूत करत असताना इलिमिनेट करेल टॉक्सिन्सला आणि रेग्युलर जे कॉफी पीत राहतील त्यांना फील यंगर अँड यंगर इट्स अ मोर अलर्ट एक अलर्टनेस कॉफी अलर्टनेस ड्रिंक मुलांना पटकन एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला म्हणायचं तू अलर्टनेस ड्रिंक का नाही पीत बघा या बरं का ह्या टेक्निक्स असतात बोलतानाच्या हिला सांगायचं पाल मुलाच्या की तुमच्या मुलाला मुला अलर्टनेस ड्रिंक चालू करा ना अलर्टनेस ड्रिंक म्हणजे काय तर म्हणायचं अलर्टनेस ड्रिंक म्हणजे जर तो आता अभ्यासात हुशार पाहिजे असेल तर त्याला ही डीएक्सएनची कॉफी चालू करा कोकोजी द्या त्याला म्हणजे अलर्टनेस म्हणजे काय होतं ब्रेनला अलर्ट करायला मदत करेल कोणतीही सिग्नल बॉडीमध्ये इमिजिएटली पास ऑन होण्यासाठी अलर्ट होणं खूप इम्पॉर्टंट आहे एखाद्या व्यक्ती खूप डल असतो ऍक्सिडेंट पण होतात त्यांचे कारण अलर्टनेस नसतो एखाद्या व्यक्ती एवढा शार्प असतो एखादा प्रश्न विचारला की एवढी अलर्ट असतात की इमिजिएटली आन्सर देतात बिकॉज ऑफ द ब्रेन स्टॅमिना ब्रेन एनर्जी ब्रेन व्हायटॅलिटी तुमच्या शरीराची हेल्थ इम्युनिटी हेल्थ या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा अलर्टनेस वाढतो किती लोकांना वाव फील होते आपल्या प्रोडक्टबद्दल सांगा बरं किती लोकांना अभिमान वाटतो याबद्दल की ह्या गोष्टी मी फक्त प्रॉडक्ट विकण्यासाठी बोलत आहे हे रिअली आहेत किती लोक एक्सायटेड आहेत सांगा बरं या गोष्टीबद्दल येस आर नो अँटी ऑक्सिडेंटचा अर्थ होतो प्रतिकारशक्ती वाढवणे अँटी एजिंगचा अर्थ होतो तुम्हाला तारुण्यदायी ठेवायला मदत करणे अँटी स्ट्रेसला म्हटलं जातं स्ट्रेस तणाव बस्टर कॉफी आहे आणि तुमचं बर्निंग म्हणजे काय म्हटलं जातं फॅट ज्याला फॅट बर्निंग म्हणजे तुम्हाला रिड्युस करेल वेट लॉसला पण मदत करणारी कॉफी लिंगजी कॉफी दिवसभर हाय एनर्जी द्यायला मदत करेल रक्ताभिसरण सुधारते मायग्रेन कंबरदुखी सांधेदुखी पासून मुक्त करायला मदत करते सुटका याला म्हणतो आपण प्रिव्हेन्शन फ्रॉम डिसीज रेग्युलर जे लोक पितात ना त्यांना सतत कंबरदुखी पाडदुखी मायग्रेन सारखे समस्या निर्माण होणार नाहीत स्ट्रेंथेन द हार्ट मसल्स तुमच्या हृदयाची मसल चांगली करायला मदत करेल आणि तुमच्या हृदयाची जी पॉवर आहे त्याला अजून इम्प्रूव्ह करून त्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं करायला मदत करते त्यानंतर गॅस्पिंग अँड पॅन्टिंग याचा अर्थ होतो ना धाप लागणे काही लोकांना बघा हृदयामध्ये भरपूर समस्या असल्यामुळे अनेक अनेक प्रकारच्या समस्या जाणवतात तर त्यांच्यासाठी एक पॉवरफुल आहे रिड्यूस द फ्ल्युड रिटेन्शन आणि हेल्प इन किडनी फंक्शन शरीरामध्ये फ्लूड जे आहे ते रिटेन्शनला मदत करेल आणि किडनी फंक्शनला काम करेल म्हणजे काय होतं शरीरामध्ये अनावश्यक पाणी अनावश्यक टॉक्सिन्स अनावश्यक लिक्विडाईज टॉक्सिन शरीरामध्ये राहणार नाही ते वॉश आउट करायला ते मदत करते त्यामुळे किडनी फंक्शनला पण हेल्प करते रिलीव्ह फ्रॉम रेस्पिरेटरी प्रॉब्लम आणि तुमच्या श्वसनाच्या समस्या असतील सायनोसायटीस ब्रँकोसायटिस ओ माय गॉड कॉफी बद्दल मी मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगेल की रेग्युलर एखाद्या व्यक्तीचं कॉडीसेप्ट कॉपी सहा महिन्यापेक्षा जास्त विदाउट साखर टाकून जर पित असेल रेग्युलर कंटिन्युअसली सिक्स मंथ कॉर्डिसेप्ट कॉपी तर त्याचा सायनस सारख्या समस्या अलर्जी सारख्या समस्या सर्दीची होणारी अलर्जी नाहीशी होऊ शकते तिथून मला फंटास्टिक फील होते सांगा बरं वाव यस यस सर हे मी स्वतःचा माझा अनुभव सांगू शकतो मी गॅनाड्रॉर्मा खायचो आणि मी प्रत्येकाला एकच वाक्य बोलायचो लोकांना सारखी सर्दी होते म्हणजे गॅनाड्रॉर्मा बाहेर काढतो पण मी नेहमी या गोष्टीच्या वातावरणामध्ये या गोष्टीच्या अपेक्षेमध्ये होतो की असा काही प्रोडक्ट पण पाहिजे की अलर्जीच नाहीशी होऊन जाईल वारंवार सर्दी होणार नाही आणि अक्षरशः तो प्रॉडक्ट म्हणजे कॉडीसेप कॉडीसेप इज अ व्हेरी गुड फॉर लंग्स आणि कॉडीसेप कॉफीमुळे अनेक लोकांना फुफ्फुसाच्या समस्या दूर करायला खूप चांगली पॉवरफुल मदत झाली दिस इज कॉल कॉडीसेप लिंगी थ्री वन यस मित्रांनो कॉडीसेप कॉफीमध्ये काही बेनिफिट आहेत रोग प्रतिकारशक्ती वाढवते मजबूत करते तुमची प्रतिकारशक्ती तुमची इम्प्रूव्ह करते सेक्शुअल फंक्शन्सला त्याबरोबर शारीरिक क्षमता देखील वाढवायला मदत करते हे नॅचरल इफेक्ट देतो आपल्या बॉडीला त्यासोबत वृद्धत्व विरोधी आहे थकवा कमी करायला मदत करेल इम्प्रूव्ह द रेस्पायरेटरी फंक्शन आता एक वाक्य बोललो होतो त्या आलं समोर श्वसनाचं कार्य सुधारतं किंवा तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित श्वसनाशी संबंधित होणारे विकार होऊ देणार नाही एवढी पॉवरफुल या प्रॉडक्टमध्ये ताकद आहे मित्रांनो सेल्युलर ऑक्सिजन लेवल वाढवायला मदत तु करेल रक्ताभिसरण चांगलं राहतं रक्तदाब नियंत्रित राहतो हृदयाचे स्नायू चांगले व्हायला लागतात यकृत म्हणजे लिव्हरचं प्रोटेक्शन आणि तुमच्या किडनीचं प्रोटेक्शन आणि हे सहज सहज नाही मित्रांनो एक किडनी खराब झाली तर कमीत कमी दहा लाख रुपये लागतात किती लोक अग्री मानतात ही गोष्ट आणि एक लिव्हर फेल झाला तर चाळीस लाख रुपये लागतात आणि त्याची रिस्क येऊ नये म्हणून आपल्याला काही स्मॉल स्मॉल प्रोडक्टनी सुद्धा मार्केट क्रिएट करता आला पाहिजे स्मॉल स्मॉल प्रोडक्टनी एंट्री प्रोडक्ट ज्याला म्हणू आपण यांनी सुरुवात करा अशा पद्धतीने कामाची सुरुवात करता येऊ शकते दॅट इज कॉल एक पॉवरफुल डीएक्स एन लिंगझी कॉफी कॉर्डिसेप कॉफी आणि यामध्ये आपण पाहतोय थ्री इन वन ही जी कॉफी आहे ही कॉफी म्हणजे गॅनोडर्मा युक्त कॉफी आहे आणि कॉर्डिसेप कॉफी याच्यामध्ये कॉर्डिसेप भरपूर आहे म्हणजे यामध्ये कॉर्डिसेप मशरूम आहे आणि यामध्ये गॅनोडर्मा मशरूम आहे दोन्हीतला फरक आहे काय त्यानंतर ही एक लिंगी टू इन वन ब्लॅक कॉफी आहे ब्लॅक कॉफी कोणाला द्यायची ज्यांना कॉफीची आदत आहे ज्यांना कॉफी प्यायला आवडते जे कधी ना कधी सीसीडी मध्ये गेले कुठे ना गेले तर कॉफी ऑर्डर करतात कुठे जरी गेले ते कॉफी पितात ज्यांना खूप कॉफी प्यायला आवडते कॉफी ड्रिंकर जे लोक आहेत त्यांना ब्लॅक कॉफी नक्की प्रमोट करा कारण त्याच्यामध्ये हार्ड कॉफी आहे त्यामध्ये कोणतंही क्रीमर नाहीये त्यामध्ये कोणतंही लो कॅलरी विल कोणताही शुगर नाहीये त्यामध्ये ऍडेड डायरेक्टली तुम्हाला कॉफी बिन्स त्यामध्ये आढळतात आणि त्यामुळे ती तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट कॉपी म्हटलं जातं शिवाय ही तुम्ही डायबेटिक पेशंटला सुद्धा सजेस्ट सुद्द करू शकता रिलीव पेन यामध्ये देखील मदत करते शुगर मध्ये सुद्धा सपोर्ट सुद्द करते शुगरला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्यामुळे त्यांचं युरिनेशन वाढण्यासाठी मदत करते कॉपी देताना सांगा हे पिल्यानंतर युरिनचं प्रमाण वाढतंय का चेक करा विथ गॅनोड्रोमा कंटेंट असल्यामुळं बऱ्याचशा लोकांची शुगर देखील कंट्रोलमध्ये आणायला मदत केली आहे बट नॉट फॉर मेडिसिन मेडिसिन सारखं प्रमोट नाही करायचं आहे तुम्ही सांगा एक प्रयत्न करते तुम्हाला शुगर मध्ये मदत करते हीच कॉफी तुम्ही आयुष्यभर राहा त्याच्यात तुम्हाला वेगळी साखर पण टाकू नका ज्यांना डायबेटिक आहे त्यांना वेट लॉस सुद्धा टू इन वन ब्लॅक कॉफी खूप स्ट्रॉंग कॉफी आहे मित्रांनो वेट लॉसला सुद्धा खूप चांगली मदत करते डीएक्स एन झी मोका यामध्ये निवडक कॉफी बीन्स गॅनोडर्मा आणि इन्स्टंट कॉफी पावडर आणि यामध्ये झी मोका चारतो होतो यामध्ये चॉकलेट फ्लेवर देखील येतो मित्रांनो हे ये डिलिशियस ड्रिंक आहे जे मोका पितात मोका मोका काही लोक मोचा म्हणतात त्याला काही लोक मोका म्हणतात तर तुम्ही जर कधी सीसीडीएस किंवा मोठमोठ्या कॉफी मध्ये जर गेला असाल जिथं स्टार बक्स आहे अशा ठिकाणी जर तुम्ही गेला असाल इन्स्टंट कॉफी हाऊसमध्ये कधी गेला असाल तर त्या ठिकाणी लोक मोका खास खास करून जे लव्ह बर्ड्स कपल्स हे लोक चॉकलेट विथ कॉफीचा फ्लेवर आवडतो म्हणून ही कॉफी ऑर्डर करतात तर हा एक पॉवरफुल कॉफीचा डीएक्शनचा एक प्रॉडक्ट आहे जी मोका यानंतर आपण पाहतोय एवढं कॉफी ड्रिंक आहे मार्केटमध्ये एवढे लोकांना तुम्ही प्रॉस्पेक्टिंग करताना बिझनेस स्टार्ट करण्यासाठी खूप पॉवरफुल मदत करू शकता माझी मनापासून इच्छा आहे आजच्या दिवसामध्ये वर्ल्ड इंटरनॅशनल कॉफी डेच्या दिवशी आपण एका जागतिक आरोग्यदायी स्वास्थ्यवर्धक आणि उत्साहवर्धक कॉफी बद्दल बोलत आहोत जगामध्ये अनेक कॉफी कंपन्या आहेत पण वाय डीएक्स एन एन एक हेल्थ ला प्रमोट करणारी वेलनेसला प्रमोट करणारी आणि आरोग्याला प्रमोट करणारी जगातली एकमेव अद्वितीय कॉफी ब्रँड आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही इझिली प्रॉस्पेक्टिंग करताना समोर जर दोन चार लोक असतील ना तर तिथे त्यांना दे दे कॉफी प्यायला देऊन बिझनेस प्लॅन द्या पण प्लॅन द्या मी बऱ्याच लोकांचा आता अनुभव चेक करतो बऱ्याच लोकांचं मी अनालिसिस करत असतो जे लोक खूप सुंदर प्रोडक्टवर बोलतात वेलनेस मध्ये बोलतात हेल्थमध्ये बोलतात टेस्टमोन्युलवर बोलतात त्या लोकांना प्रोडक्टचे कंझ्युमर पटकन मिळतात परंतु एक अजून एक पार्ट आहे तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मनी फ्रीडम टाइम फ्रीडम अर्ली रिटायरमेंट लिव्ह लिगसी आपल्या मुलांना इन्कम पाठवण्यासाठी मुलांचं फ्युचर सुरक्षित करण्यासाठी लवकर रिटायर्ड होण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जितकं कमवता तेवढं तुम्ही जॉब मधून जे कमवता त्याच्यापेक्षा कधीतरी पटिनी इन्कम डीएक्स मधून अचीव करण्यासाठी बिझनेसचं पण नॉलेज देणं अपेक्षित आहे जे लोक चांगल्या पद्धतीने बिझनेस प्रमोट करतात त्यांच्यासोबत बिझनेस पार्टनर तयार होतील मार्केटचे प्रॉब्लेम शोधा प्रॉस्पेक्टिंग करताना प्रॉब्लेम वरती बोला सहज बोलता बोलता सांगा सर तुमच्याकडे एफ एफ ए अकाउंट आहे का लिहा लिहा बॉक्स मध्ये मी मेंटरशिप मध्ये शिकवतोय बरं का हे पार्ट आता खूप अभ्यास करावा लागतो या गोष्टीसाठी एफ एफ ए अकाउंट आहे का विचारायचं विचारा बरं कुठला अकाउंट बोललो मी आता एफ एफ ए अकाउंट लिहा लिहा चार्टबॉक्समध्ये लिहा फायनान्शियल फ्रीडम अकाउंट काय म्हणायचं त्याला तुमचं स्वतःचं फायनान्शियल फ्रीडम तुम्ही म्हणजे काय हो तर त्यांना म्हणायचं तुम्ही तुमच्या इन्कम मध्ये किती इन्कम येतो तुम्हाला मंथली तर ते म्हणतात मला तीस हजार येतात मला चाळीस हजार रुपये येतात तर त्यातले किती रुपये दर महिन्याला मध्ये बाजूला काढतात की ज्यामुळे तुम्ही फायनान्शियल फ्री होण्यासाठी मदत होऊ शकते तर पटकन त्यांच्या चेहऱ्यावर एक हाश येतं म्हणतात एवढे पैसे तर येतात परंतु ते मात्र सगळ्याचे सगळे खर्च होतात का एग्री म्हणतात गोष्ट तो पैसा शिल्लक राहत नाही तो पैसा शिल्लक राहत नाही मग त्यांना म्हणायचं सर एक एफ एफ ए अकाउंट ओपन करायला पाहिजे मार्केटमध्ये ना ज्याच्याकडे पन्नास हजार इन्कम आहे आणि ज्याच्याकडे दीड लाख रुपये इन्कम आहे मला सांगा श्रीमंत व्यक्ती कोण बनणार आहे दीड लाख रुपये वाला इन्कम फिरतो तर श्रीमंत नाही बनणार आहे पण पन्नास हजार इन्कम करून जर चाळीस हजारामध्ये घर चालवतो आणि दहा हजार कुठेतरी असेट निर्माण करण्यासाठी कुठं ना कुठेतरी ते पैसे मल्टिप्लाय करण्यासाठी जर वापर करत असेल तर तो, तो व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये रिच इन्सान बनू शकतो तो। दीड लाख रुपये कमवले आणि एक लाख पन्नास हजार रुपये एक लाख पंचावन हजार रुपये खर्च करत असेल तर त्या व्यक्तीला आपण रिच मध्ये ठेवू शकत नाही कारण तो एका हाताने कमवतो आणि एका हाताने सगळे सगळे खर्च करतो घालवतो म्हणून तुम्हाला थोडस ना वेगळ्या पद्धतीने लोकांना शेअर करा एफ एफ अकाउंट म्हणजे तुम्ही कॉपी पिल आता तुम्ही सेव्हिंग नाही करू शकत अर्थात यातून काय मेसेज द्यायचा आहे जे लोक सेव्हिंग करू शकत नाही सेव्हिंग तुम्ही मंथली बचत करू शकत नाही तुम्ही कमवलेला सगळा पैसा खर्च होतो बिकॉज ऑफ लाईफस्टाईल तर आता एक असा अकाउंट ओपन करू कॉफी पिली तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील साबण वापरला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील दात घासले आंघोळ केली चहा पिला शॅम्पू लावले पावडर लावले कोकोजी खाली चॉकलेट ड्रिंक खाल्लं गॅनाडोरमा खाल्ला स्पिरणा खाल्लं नोनीजी पिली तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि ते अकाउंट आहे एफ एफ ए अकाउंट ए म्हणजे फायनान्शियल फ्रीडम अकाउंट तुम्हाला काही न बघता तुमच्या फायनान्शियल फ्रीडम मध्ये हे साठतात म्हणायचं आणि जर तुमचे साठायला लागले तर त्याचा तुम्हाला रिटर्न पण चांगला मिळतो आणि तुमच्या नंतर येणाऱ्या पिढींना सुद्धा तुमच्या नंतर येणाऱ्या अनेक लोकांना सुद्धा तुम्ही ते एफ एफ ए अकाउंट ओपन करून देऊ शकता तुमच्यामुळे उद्या शंभर लोकांनी एक हजार लोकांचं अकाउंट ओपन केलं तर मात्र तुम्हाला अविरतपणे लाखो रुपये करोड रुपये कमवण्याची ताकद हे अकाउंट ओपन करून देऊ शकतं किती लोकांना वाटतं हे एफ एफ ए अकाउंट आपल्याकडे असायला पाहिजे न कळतपणे तुमचा पैशाचा सेव्हिंगचा भार ही डीएक्सएन चालवते न कळतपणे तुमचा मंथली बजेट मंथली खर्च हा तुमचा इन्कमचा मार्ग बनतो दॅट इज द रिअल डीएक्सएन किती तिथे लोकांना वाव फील होते बघा लगे लगेच लगेच सांगा फंटास्टिक मित्रांनो खूप पॉवरफुल गोष्ट आहे प्रॉस्पेक्टिंग करा आणि प्लान वरती या प्लान एकच गोष्ट आहे दोन गोष्टींनी प्लान द्या एक द्या तुम्ही स्लो ट्रॅकनी पण जाता येतं आणि एक फास्ट ट्रॅकनी पण जाता येत स्लो ट्रॅक म्हणजे काय पर्सल पी तीन हजार करणे आणि सहाचा स्ट्रक्चर हजार पीव्हीचा करणे जे लोक हे काम करतील तर ते लोक स्ट्रक्चर क्वालिफाईड करत असल्यामुळे त्यांच्या सहा लाईन स्टार्ट होतात आणि ज्या लोकांकडनं ते करून घेतील तर एक स्ट्रक्चर क्वालिफाईड इज इक्वल टू टू थाउजंड रुपीज या मध्ये हवं तर पेपरमध्ये तुमच्यामुळे एका माणसाला तुम्ही स्ट्रक्चर क्रिएट करायला शिकवलं पर्सन पी तीन आणि सहाचा सा हजार स्ट्रक्चर डाऊन लाईन मध्ये सहा हजार एक हजार हजार पीवूची सहा लोक तर मित्रांनो एका व्यक्तीकडून दोन हजार रुपये बोनस येतो वाढ वाव लिहू शकता का सांगा टू थाउजंड रुपीजचा गुणाकार सुरू होतो डायरेक्टली हे किती सोपं सांगतोय बघा मोठमोठे प्लान लक्षात ठेवायची गरज नाही सिक्स पर्सेंटेज लक्षात ठेवायची गरज नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेव इन्कम इमिजिएटली तुम्ही काढू शकता हा अनुभव आहे अठरा वर्षाचा म्हणून इमिजिएटली सांगतोय पाच हजार पीव्ही करण्याची ट्रेनिंग दिली टीमला आणि पाच हजार पीव्ही एक व्यक्ती करत असत त्याच्याने एक हजार रुपये तुमच्या बोनस कमिशनमध्ये वाढ होणार आहे आणि याकरता प्रत्येकाने स्ट्रक्चरवर काम करायला सुरुवात करा स्ट्रक्चर मुळे तुमचा इन्कम फास्ट होणार आहे मग तो तीन हजार पी व्ही असेल वन थाउजंड पी व्ही असेल नंतर पाच हजार पर्सनल पी व्ही असेल स्ट्रक्चर मात्र मेंटेन करणं खूप अपेक्षित आहे आणि त्यावरतीच तुमचा फेस ऑफ डीएक्स एन हा खूप मोठा पार्ट सुरू होणार आहे फेस ऑफ डीएक्स एन कंपनीने आता मॅगझिन लॉन्च केलंय मॅगझिन घेऊन येत आहे आणि त्या मॅगझिन मध्ये ज्यांनी एफओडी अचिव्ह केलाय नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यामध्ये आपल्याला एफओडी अचिव्ह करायचा आहे एफओी मध्ये हेच बोललो ते स्ट्रक्चर आहे तीन हजार पीपी सहा सहा हजार पीव्हीचं स्ट्रक्चर तुमच्या सहा लाईन मध्ये पर्सनली पाच पाच हजार पी ग्रुप पीवी असायला पाहिजे तिसरं तुमच्या टोटल व्हॅल्यूम मध्ये तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये तीस लोकांची नवीन जॉईनिंग आणायचे आणि डिसेंबर महिन्यामध्ये चाळीस लोकांची नवीन जॉईनिंग करायचे तीस आणि चाळीस हे आकडा लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला पहिल्यापासून पासून आत्तापासून रिक्रुटमेंट करता आलं पाहिजे जॉईनिंग करता आली पाहिजे जॉईनिंग बरोबर तुम्हाला प्लॅन बिझनेस अपॉर्च्युनिटी देता आलीच पाहिजे जितकं छान प्रॉडक्ट सांगता येतो तितकं छान बिझनेस सांगायला सुरुवात करा कारण एका प्रॉडक्ट मधून सुद्धा तुम्ही बिझनेस शेअर करू शकता एका मधून सुद्धा तो बिझनेस चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रमोट करू शकता प्रॉस्पेक्टिंगला चांगल्या पद्धतीने तुम्ही पॉवरफुल पद्धतीने माहिती देऊन त्यांना कॉपीतून माहिती देऊ शकता सो so, ही पॉवरफुल इन्फॉर्मेशन आज एक जागतिक कॉपी दिवस याबद्दल आज आपण सगळेजण चर्चा करत आहोत किती लोकांनी ही कॉपी पिली आहे त्यांना माहिती आहे डीएक्स एन इज द वन ऑफ द बेस्ट इज टू वेस्ट अनेक असतील परंतु डीएक्स एन इज द बेस्ट वर्ल्ड वाईड जगातल्या दोनशे पेक्षा प्लस जास्त देशांमध्ये अनेक अनेक क्राऊन अम्बॅसेडर बनलेत मित्रांनो एक एक सिंगल प्रॉडक्टच्या च्या मुळे एक सिंगल प्रॉडक्ट एक कॉफी मी स्वतः तुमच्या पुढं एक जिवंत उदाहरण आहे की जर मला कोणी कॉफी दिली नसती तर मी डीएक्स एन मध्ये आलो नसतो म्हणजे एका कॉफीतून सुद्धा एका क्राऊन अम्बॅसेडरचा जन्म होऊ शकतो आणि तुम्हाला जादा लोक नको आहेत फक्त दहा लोक सिलेक्ट करा आणि दहा लोकांवर फुल एनर्जी तयार करा दहा लोकांची इन्कम वाढवण्यासाठी मदत करा सहा लोक जर तुमच्या टीम मध्ये दहा दहा हजार इन्कमला पोहोचवलीत ना तर तुमचा इन्कम पन्नास हजार रुपये क्रॉस होणार आहे पण जर पन्नास हजार इन्कम करणारी सहा लोक घडवलीत तर तुमचा इन्कम तीन लाख रुपये क्रॉस होणार आहे आणि याची धुरंधरा आत्तापासून स्टार्ट करायची किती लोक किती लोक एक्सायटेड आहेत मला सांगा पटकन यस येस एकदम शॉर्टकट मध्ये आणि फास्ट मध्ये तुम्हाला हे प्रेझेंटेशन मी आता कॉफी बद्दलचं दिलेलं आहे आणि कॉफीतून बिझनेस स्टार्ट करा कॉफी वेलनेस मध्ये प्रमोट करा कॉफी एक स्टार्टर प्रोडक्ट आहे एंट्री प्रोडक्ट आहे आणि वरती भर द्या न्यू वरती काम लावायला ताकद लावा यस yes, मित्रांनो आणि जाता जाता एक अपडेट तुम्हाला सर्वांना सांगायचं कंपनी ऑफर खूप उत्कृष्ट पद्धतीने आता लाँच झालेली आहे त्यामुळं या महिन्यामध्ये जेवढी लोक नवीन जॉईन होतील त्यांना देखील त्यामध्ये दे पहिल्या कॅटेगरी ठेवता येईल आणि जे लोक एक ऑगस्ट नंतर जॉईन झालेत एक ऑगस्ट नंतर जॉईन झालेले सर्व लोक या कॅटेगरीमध्ये राहतील त्या सर्व लोकांनी पर्सनल पी व्ही जर पहिल्या महिन्यामध्ये सॉरी या चालू महिन्यामध्ये जर पर्सनल पी व्ही त्यांनी पंधराशे केल्या तीन कॅटेगरी आहे तर पहिला प्रोडक्ट आहे तुम्हाला स्पिरुलिना फ्री आहे पहिला प्रॉडक्ट काय आहे पहिल्यांदा स्पिरुलिना फ्री आहे कॅटेगरी नंबर वन पर्सनल पी व्ही बाराशे लिहून घ्या पर्सनल पी व्ही बाराशे आणि एक साबण फ्री आहे मित्रांनो कॅनोजी ब्युटी सोप साबण फ्री आणि बाराशेच्या पुढे जाऊया आपण तर पंधराशे पर्सेल पिवी त्याच व्यक्तीने केल्या तर त्यांना पाचशे पन्नास रुपयाची स्पिरुलिना टोटली फ्री आहे डीएक्सएन एन थ्री सिक्स्टी सॉरी वन ट्वेंटी एकशे वीस कॅप्सूलची स्पिरुलिना कॅप्सूल फ्री आणि सी तिसरा पार्ट आहे त्याच कॅटेगरीच्या लोकांनी जर तीन हजार पर्सेल पिवी केल्या तर नियर अबाउट पंधराशे रुपयांची थ्री सिक्स्टी स्पिरुनाची कॅप्सूल फ्री आहे तिथे लोकांना ग्रेट फील होत किती वाव लिहू शकता वाव वाव येस हे आहे न्यू कॅटेगरी नवीन जॉईनिंग चालू महिन्यामध्ये आणि एक ऑगस्ट नंतरचा मेंबरचा डेटा काढा नवीन जॉईनिंग डेटा काढा आणि तो तुम्ही वर्ल्ड मध्ये आजही काढू शकता तर त्या लोकांसाठी ही कॅटेगरी आणि तीन ऑप्शन्स आहेत मी सांगतो सगळ्यांनी तीन हजार पे करून पंधराशे रुपयेचं बेनिफिट अचीव्ह करा आणि यानंतर कॅटेगरी बी म्हणजे टू कॅटेगरी टू मध्ये बिफोर जॉईनिंग ज्यांनी एकतीस जुलैच्या पूर्वी जॉईन झाले होते म्हणजे ओल्ड मेंबर सगळे आले स्टार एजंट रुबीज डायमंड क्राऊन डायमंड क्राऊन अम्बेसिडर ऑल इन वन टोटली जेवढे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत त्या सर्वांसाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत पहिल्या मध्ये पर्सनल पी व्ही साडेतीन जर केले असतील तर एकशे वीस कॅप्सूलची बॉटल फ्री आहे स्पिरुलिना फ्री आणि पर्सनल पी व्ही पाच हजार जर केले असतील तर तीनशे साठ कॅप्सूलची बॉटल फ्री आहे त्यामुळे पर्सनल पी व्ही जुन्या लोकांनी पाच हजार करायच्याच आहेत पाच हजार पर्सनल पी व्ही म्हणजे वेलनेस क्लब मेंबर पाच हजार पीव्ही करा आणि पाच हजार पी करण्यासाठी प्रशिक्षित करा लोकांना लोकांना शिकवा की तुमच्याकडे ऍटलिस्ट फायव्ह थाउजंड पीव्ही का करायचे जर तुम्हाला पन्नास हजार फास्ट मध्ये पाहिजे असेल तर फास्ट ट्रॅक मध्ये चला जर तुम्हाला स्लो ट्रॅक मध्ये राहायचं असं स्लो ट्रॅक मध्ये पण राहा नो प्रॉब्लेम पण जर समजा आपल्याला माहिती आहे की मला दिल्लीला जायचं तर मी का टू व्हीलरनी जाऊ मी का कार मी माझ्या फ्लाईटमध्ये बसेल ना थोडासा खर्च जास्त होतो पण मात्र स्पीड होतो आणि हेच टीमला पण शिकवा दोन ऑप्शन्स एक आहे स्लोली ट्रॅक मधून जाणे आणि दुसरा आहे फास्ट ट्रॅक मधून जाणे लोकांना फास्ट ट्रॅक मधून जायला आवडेल सांगा फर्स्ट लेवलमध्ये टेन थाउजंड इन्कम सेकंड लेव्हलमध्ये पन्नास हजार इन्कम थर्ड लेवलमध्ये तीन लाख रुपये इन्कम एफ टी लिहू शकता एफटी एफटी प्लॅन एफटी प्लॅन फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक तिथे लोकांना आवडेल सांगा यस यस प्रनदी मॅडम लिहतायत दर महिन्याला प्रणती मॅडम पाच हजार पर्सेल पी करत आहेत एकही महिना मिस करू नका मित्रांनो पर्सनल पीव्ही म्हणजे तुमचा पर्सनल पर्चेस म्हणजे पर्सनल टर्न ओव्हर आहे आणि असे जे प्रेझेंटेशन येतात जे पण ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात जेवढे पण मिटिंग होतात यातनं स्किल अपडेट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा कमी वेळामध्ये जादा लोकांपर्यंत पोहोचलात ना तर तुम्ही फास्ट ट्रॅक इन्कम प्लॅनला स्टार्ट करू शकता कोण काय करतंय हे काय करतात ते हजार पीव्ही करतात म्हणून मी पण हजार करतो असं म्हणत राहिलं तर त्यांच्यासारखंच तुम्ही बनवून राहाल मी काहीतरी वेगळं करतो हा विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न